नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. जिंदाल आणि गद्रे मरीन कंपनी कोरोना काळात प्रशासनाला सहकार्य करत नसल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सुनावले खडे बोल. लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांचा राज्याला एक न्याय आणि रत्नागिरी जिल्ह्याला वेगळा न्याय हे सहन केलं जाणार नाही. माजी खासदार निलेश राणे गरजले. आणि रिक्षा सुरू परंतु प्रवासीच नसल्याने रिक्षा चालक मालकाले अडचणी, शासनाच्या मदतीकडे लागले लक्ष. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. नाम बडे आणि दर्शन खोटे म्हणून प्रसिद्ध असलेली जयगड येथील जिंदाल कंपनी कोरोना काळात शासन आणि प्रशासनाला सहकार्य करत नसल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी अन्यथा कंपनी बंद केली जाईल अशा कडक शब्दात फटकारलं आहे. दरम्यान जिंदालप्रमाणेच रत्नागिरी येथील प्रसिद्ध गद्रे मरीन कंपनीही सहकार्य करत नसल्याचं पुढे आलं आहे. त्यामुळे या दोघांनाही प्रशासनाने एक प्रकारे तंबीच दिली आहे. एप्रिल महिन्यात कोरोना रुग्णांचा वेग झपाट्याने वाढत असल्यामुळे रत्नागिरी जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सर्व नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला दिला आहे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचंही कळकळीचं आवाहन केलं आहे. नमस्कार. रिक्त चेन या लॉकडाऊनमध्ये सहकार्य केल्याबद्दल रत्नागिरीचे सर्व वासियांचे मी आभार व्यक्त करतो आणि असेच सहकार्य आपला पुढे प्रशासनासोबत राहील अशी अपेक्षाही व्यक्त करतो. आमच्या जिल्ह्यामध्ये दररोज 500 जास्त रुग्ण आढळून येत आहे आणि टेस्टिंग सेंटरमध्ये खूप मोठी रांग लागलेली आहे. आमच्या जिल्ह्याचे चिपळूण, दापोली, खेड या ठिकाणीचे रुग्णालय 90% भरलेले आहे. इतर जिल्ह्यासारखं आमच्या जिल्ह्यामध्ये पण रेमडेसिवीरचे तुटवडा जाणवत लागलेले आहे, पण त्याच्यासाठी आम्ही सिस्टमिक प्लॅन करून ठेवलेले आहे. आज रोजी ॲक्टिव्ह पेशंट 3000 वर गेलेले आहे. एक चिंतापूर्वक गोष्ट असं आहे की त्याच्यापैकी 70% लोक 45 खालचे तरुण आहे. तर माझी तरुणांना स्पेसिफिक विनंती राहील की कृपया याच्यामध्ये लॉकडाऊनमध्ये आपली सहकार्य खूप मोलाची आहे. आपल्या घरी राहावे, सुरक्षित राहावे.
नाशिक आणि विरार येथील रुग्णालयात घडलेल्या दुर्घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेत जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयांचं स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट आणि ऑक्सिजन ऑडिट तातडीनं करण्याचे आदेश दिले आहेत. रत्नागिरीसह जिल्ह्यात 1 ते 23 एप्रिलपर्यंत 7,017 कोरोना रुग्ण सापडले असून 12,822 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर वर्षभरात 529 जणांचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. शासनाने वाढत जाणाऱ्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊनसह अनेक निर्बंध लादले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या मात्र कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच जात आहे. तसंच मृतांचा आकडाही वाढत असल्याने आता शासन यापुढे पूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेते की काय, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मागील 8 दिवसात रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा दर दिवशी 500 आणि 600 वर जाऊन पोहोचत आहे, त्यामुळे मागील वर्षभरात घडलेल्या घटनांची एका महिन्यातच पुनरावृत्ती झाली असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे. तरी नागरिकांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी, विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्क सॅनिटायझरचा आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं असं आवाहन आरके केबल आणि के टी व्हीतर्फे करण्यात येत आहे. लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांचा राज्याला एक न्याय आणि रत्नागिरी जिल्ह्याला एक न्याय हे सहन केलं जाणार नाही असा इशारा भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे. 2 दिवसापूर्वी रत्नागिरीला पत्रकार परिषद घेतली होती. जिल्हा प्रशासन कसं चुकतं आहे, अधिकारी कसे चुकतं आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये मी मांडलं होतं. रत्नागिरीची वस्तुस्थिती मांडली होती आकडेवारीनुसार, आणि ह्या 2 दिवसामध्ये प्रशासन जागं झाल्यासारखं असं दिसतं आहे. ज्या चुका मी त्यांना दाखवल्या होत्या त्या सुधारण्याच्या अनुषंगाने ते पावलं उचलताना दिसतं आहे. आणि आता 2 दिवसामध्ये जे काय मी बघतो आहे, त्याच्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी एक नवी SOP लॉकडाऊनची जाहीर केली आहे. राज्याला एक न्याय आणि रत्नागिरी जिल्ह्याला कडक निर्बंध, म्हणजे आज मी मुंबईत आहे, मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ज्या ज्या गोष्टी सरकारने सांगितल्या ते सुरू आहेत, ऑटोरिक्षा सुरू आहेत, काय पार्सल सेवा सुरू आहे, अनेक गोष्टी सुरू आहेत. मग रत्नागिरीतच कडक कर्फ्यू कशाला? असं काय म्हणजे काय करोनाचे पेशंट आकाशातून पडत आहेत की काय? रत्नागिरीमध्ये आरोग्यसेवा देण्यासाठी तुम्ही कमी पडलात, तुम्हाला देता आलं नाही, आणि त्याचं काय तुम्ही सगळं काय जो काय विषय आहे तो रत्नागिरीच्या ह्याच्यावर टाकणार, लोकांवर टाकणार, हे बरोबर नाही. शासन आणि प्रशासन कमी पडते आणि त्याचा ठपका मात्र नागरिकांवर ठेवला जातो हे योग्य नसल्याचं निलेश राणे KTV जवळ बोलताना म्हणाले. ज्या गोष्टी महाराष्ट्रभर सुरू आहेत त्या फक्त रत्नागिरीतच का बंद आहेत? त्या बंद राहता कामा नाही. तुम्हाला काय रत्नागिरीला भिकेला पोचवायचा की काय? हे कधीपर्यंत सहन करायचं लोकांनी? लोक आता लोकांचा अंत बघू नका. प्रशासनालाही माझं सांगणं आहे, जे महाराष्ट्रात सुरू आहे, महाराष्ट्र सरकारने सांगितलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी रत्नागिरीमध्ये सुरू राहिल्या पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी आपल्याकडे ही मागणी करत आहे की लोकांचा अंत बघू नका. जे महाराष्ट्राला नियम आहे ते रत्नागिरीला नियम हेच लागू असले पाहिजे. असा काय वेगळा नियम कायदा रत्नागिरीमध्ये नाही, आणि म्हणून महाराष्ट्राच्या SOPनुसार ज्या गोष्टी मान्य आहेत त्या रत्नागिरीमध्ये उघडल्याच पाहिजे.
ही आमची मागणी आहे. शासनाने रिक्षा व्यावसायिकांना लॉकडाऊन मधून सूट दिली आहे, परंतु नागरिकांना मात्र घरीच थांबण्याचं फरमान काढलं असल्यामुळे प्रवाशांअभावी रिक्षा व्यावसायिक मेटाकुटीस आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात शेकडो चालक आपला उदरनिर्वाह रिक्षावर करत आहेत, परंतु कधी लॉकडाऊन, कधी कडक निर्बंध, कधी मिनी लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय अडचणीत सापडलेला आहे. शासनाने कमी प्रवासी घेण्याच्या अटीवर रिक्षा चालकांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे, परंतु प्रवासीच नसल्याने रिक्षा चालक काही वेळ थांब्यावर थांबून घरची वाट धरत असल्याचं दिसून आलं. स्टॉप तर तो देते. शासनाने रिक्षा व्यावसायिकांना मदतीचा हात म्हणून परमिट असलेल्या रिक्षा व्यावसायिकांना 1500 रुपये देण्याचं जाहीर केलं आहे, परंतु अनेक रिक्षा मालकांऐवजी चालक चालवित असतात, त्यामुळे शासनाची मदत चालकांऐवजी मालकांना मिळत असल्यानं काही जणांमध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. जिंदाल आणि गद्रे मरीन कंपनी कोरोना काळात प्रशासनाला सहकार्य करत नसल्याने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सुनावले खडे बोल. लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांचा राज्याला एक न्याय आणि रत्नागिरी जिल्ह्याला वेगळा न्याय हे सहन केलं जाणार नाही. माजी खासदार निलेश राणे गरजले. आणि रिक्षा सुरू परंतु प्रवासीच नसल्याने रिक्षा चालक मालकाले अडचणी, शासनाच्या मदतीकडे लागले लक्ष. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.